या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। कणकवली फोंडा घाटात 10 लाखांची रोकड जप्त। 2.5 लाखांच्या मताधिक्यानं विजय होईल, विनायक राऊत यांना विश्वास। आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदाची 5 वर्ष पूर्ण। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग। आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात। कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवस होत असलेल्या जाणता राजा महानाट्याचा सोमवारी सायंकाळी नादवडे येथे शानदार शुभारंभ झाला। हजारो रसिकांनी याची डोळा याची देह शिवछत्रपती महाराजांचा पराक्रम पाहिला। या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्कार, मग रामायण वाचायचं कशाला, रामराज्य हवं कशाला? हे हिंदवी स्वराज्य आहे, मोगलाई नाही। भैरवजी, या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा आताच्या आता। काय करा महाराज, काय करा महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त शासनाच्या वतीने जाणता राजा हे नाटक विनामूल्य दाखवले जात आहे। वैभववाडी तालुक्यातील नादवडे श्री महादेव मंदिराच्या शेजारी असलेल्या माळावरती महानाट्य सोमवारपासून सुरू झालं आहे। सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गीतानं या नाटकाला प्रारंभ झाला। शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, शिवराज्याभिषेक सोहळा यांसह शिवाजी राजांच्या अनेक पराक्रमांची गाथा या नाटकात मांडली गेली। आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही। सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या बैल तीरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मुलखाचं स्वराज्य करायचंय आपल्याला। अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींच राज्य, हिंदवी स्वराज्य। हे नाटक पाहण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते। या साऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। पुढील 2 दिवस या नाटकाचा प्रयोग याच ठिकाणी मोफत होणार आहे। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ लाईव्हचं युट्यूब चॅनल। श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग। आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात। कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग। पर्यावरणीय बदलांमुळे आलेल्या संकटांवरती मात करत आपूस आंबा बाजारपेठेत येऊ लागलाय। सध्या तो स्थानिकांना आंबट ठरलाय। आपूस आंब्याचा दर 700 ते 1000 रुपये डझन आहे। यंदा बदलतं हवामान, अवकाळी पाऊस आणि खार पडल्यानं मोहर जळाला, तसंच थंडीचं आगमन देखील लांबलं आणि थंडीच्या आगमनामध्ये देखील फरक पडल्यानं झाडावरती मोहर टिकला नाही, त्यामुळे यंदा आंबा लांबला आहे। तसंच लवकर मोहर आलेला आंबा सध्या परिपक्व झाला असून तो देवगड बाजारपेठेत येत आहे। स्थानिक बाजारपेठेत आंबा 700 ते 1000 रुपयापर्यंत प्रतिडझन असल्यानं स्थानिकांना तो आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचं बोललं जात आहे। आंब्याची आवक सध्या वाढली आहे, आंब्याचा दर कमी झाल्यानंतर ग्राहक त्याला मोठ्या प्रमाणात पसंती देतील असं बोललं जात आहे। देवगड हापूस आंबा हा जरी सध्या सर्वसामान्यांना जरी परवडणारा नसला तरी या ठिकाणी आज विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे। आपण आता आहोत देवगड जामसंडे येथील या ठिकाणी। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकानांवर जो आहे तो हापूस आंबा विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे। येथील दुकानदारांकडून आपण विचारूया की कशा प्रकारे या ठिकाणी त्याचा रेट आहे, दर आहे, कशा प्रकारे त्याची विक्री होत आहे, या ठिकाणी या दुकानदारांना आपण त्याची ते जाणून घेऊयात। ते आता साईजनुसार आहे। लहान साईज 800 रुपये, मीडियम साईज 900 रुपये,
त्याच्यावर मोठी साय ती 1200 डझन झाले डझन. सध्या काय विक्री कशा प्रकारे होत आहे, म्हणजे कस्टमर किती येत आहेत? कस्टमर अजून किरकोळ येत आहे. कस्टमरची आवक जेव्हा असते ती एप्रिल महिन्यात असते, आता कमी असते, एप्रिल महिन्यापासून चालू होते. तरी हा आता तुमचा म्हणजे कधीपासून तुम्ही स्टॉल चालू केलात म्हणजे आंब्याचा? तरी आता मला 5 ते 6 वर्ष आले. आता ह्या म्हणजे फेब्रुवारीपासून चालू केलात काय? हो, फेब्रुवारी चालू आहे. अच्छा, इथे आता म्हणजे मार्केटचं काय तुम्हाला काय वाटतं, आणखी विक्री होईल इथे? हो, इकडे बऱ्यापैकी होते. जसे पर्यटक जेवढं येतं तेवढं एप्रिल महिन्यात तेवढं भरपूर पर्यटक येतं, आता कमी असत. जेव्हा मुलांची परीक्षा वगैरे संपतात तेव्हा भरपूर. डझनचं दर डझनचो देवगड जामसंडीच्या बाजारपेठेत देवगड हापूस आंबा मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यावेळी ग्राहक आंबा घाऊक पद्धतीने विकत घेत असताना पाहायला मिळतं. यंदा आंबा पीक सध्या तरी कमीच प्रमाणात आहे असं सांगितलं जात आहे. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. देशात एकीकडे स्वच्छतेचा नारा लावला जात असताना सरकारी कार्यालयात यात स्वच्छतेचे धिंदवडे निघाले जात आहेत. स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतेच्या नावानं बोंबाबोंब आहे. याचं जळजळीत उदाहरण म्हणजे वैभववाडीचं तहसील कार्यालय बनलं आहे. याच कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील भयावह स्थिती आम्ही या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहोत. पाहूयात. वैभववाडी तालुक्याचं मुख्यालय म्हणजे तहसील कार्यालय. तालुक्यातील शेकडो लोक विविध कामांसाठी या कार्यालयात दर दिवशी ये जा करत असतात. त्यांच्याकरिता प्रसाधनगृहाची व्यवस्था या इमारतीत आहे. मात्र ही प्रसाधनगृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. ही दोन्ही शौचालय अस्वच्छतेची माहेरघर बनली आहे. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं. शौचालयाची अवस्था अतिशय बिकट आहे. दरवाजा खिडक्या मुडकळी झाल्या आहेत. दरवाजांच्या गंजलेल्या कडा, पाण्याची कमतरता या अनेक समस्यांनी शौचालय ग्रासलं आहे. महिलांच्या शौचालयाची अवस्था ही अशीच आहे. नाक मुठी घेऊन शौचालयात प्रवेश करावा लागतो. तालुक्याच्या मुख्य कार्यालयात असणाऱ्या स्वच्छतागृहातील हे वास्तव आहे. यात सुधारणा होणं गरजेचं आहे. लाखो रुपये स्वच्छतेवरती खर्च होत असताना शासनानं प्रथम सर्व शासकीय कार्यालयातील शौचालयात स्वच्छता मोहीम राबवणं गरजेचं आहे. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवरती फोंडाघाट चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकानं तपासणी दरम्यान 10 लाखांची रोख रक्कम चारचाकीमधून जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीमध्ये 10 लाखांची रक्कम आढळून आली. उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तडवी यांनी पुढील कारवाई करत SST पथक प्रमुख यांच्या ताब्यात दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे. यावेळी SST विभागाचे अधिकारी विश्वास राणे बाणे, कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक शरद देटे, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथी हे उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. पोलीस व स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली. मात्र एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात काढण्यात आली, कोणी आणली, कुठे घेऊन जाण्यात येत होती याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. माझा विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर जसा आहे, तसंच आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असतील, आप असेल, ह्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा माझा खूप विश्वास आहे. आणि या सर्वांच्या सहकार्यातून जो प्रचार आहे ह्या खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आणि नक्कीच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा उमेदवार म्हणून मी किमान 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आता विरोधी पक्षाचं दुर्दैव आहे की आम्ही सगळेजण एवढं चांगलं काम करतो आहे, लोकांपर्यंत जातो आहे, केवळ निवडणुकीच्या वेळेलाच नव्हे तर संपूर्ण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महिन्यातून किमान 20 दिवस मी माझ्या मतदारसंघाच्या संपर्कासाठी देत असतो आणि गावागावापर्यंत वाडीवाड्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज विरोधी पक्षाच्या लोकांना उमेदवार मिळत नाही याचं कारण असं आहे की कोणाही इच्छुकाला निवडणूक लढवण्याची काही जणांची इच्छा आहे, परंतु निवडून येण्याची अजिबात खात्री नसल्यामुळे मी म्हणणारे धाडस करत नाहीत आणि म्हणून हे ताटकळत राहिलेलं आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. ही स्ट्रेटिंग त्यांची होणार ही 6 महिन्यापूर्वीच अगोदर स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची माणसे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला स्वतःच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यापेक्षा ते कसे उभे राहणार नाहीत आणि ज्यांची सेटिंग होईल त्यांच्यासाठी त्यांचं सहकार्य कसं लाभेल हे आजपर्यंत राज ठाकरे साहेबांनी पाहिलेलं आहे. म्हणून आज मनसेची अशी विना लोकप्रतिनिधी अवस्था झालेली आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज मुख्यमंत्री पदाची 5 वर्ष पूर्ण केली आहेत. गोवा घटक राज्य बनल्यानंतर सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. तर संपूर्ण देशात भाजपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांमध्ये डॉक्टर सावंत हे 4थ्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. पाहुयात. मुळात अस्थिर राजकारणानं परिचित असलेल्या गोव्यात कधी सत्तांतरण होईल हे सांगणं तसं कठीण. याच कारणानं एखादा नेता किंवा पक्ष सलग सत्तेत राहणं म्हणजे मोठं दिव्यच. मुक्तीनंतर गोव्याच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर अगदी 3च नेत्यांनी सत्तेचं हे शिवधनुष्य लीलया पेलवलं होतं. त्यात आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचंही नाव जोडलं गेलंय. भाऊसाहेब बांदोडकर, स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंग राणे यांच्यानंतर डॉक्टर सावंत यांनी सलगपणे सर्वाधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम केलाय. इतकंच नव्हे तर 1990 पासूनच्या इतिहासात सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेले ते बिगर काँग्रेसी नेते ठरले.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचं 17 मार्च 2019 गंभीर आजारानं निधन झालं. आता मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची याचा पेच तत्कालीन भाजपच्या श्रेष्ठींसमोर उभा राहिला. अधिक काळ हे सिंहासन रिकामं ठेवता येणार नव्हतं, त्यामुळे 2 दिवस प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर तत्कालीन सभापती डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर हे शिवधनुष्य सोपवण्यात आलं. 19 मार्च 2019 डॉक्टर सावंत यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी जनतेच्या सेवेस प्रारंभ केला. पांडुरंग सावंत देवाचा सपूत घेता की गोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या विचारा खातीर हाडलेले अथवा म्हाका कळटले असे कसले गजाल असू मुख्यमंत्री म्हणून माझी काम यथायोगे निभावपा खातीर गरजेचे असा तितले सोडल्यास हा या अखेरीस व्यक्तीक अथवा व्यक्तिगत प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळवचो ना. वयाच्या 47 वर्षी त्यांना एवढी मोठी जबाबदारी पक्षानं दिली. तत्कालीन राजकारणाची बिकट स्थिती बघता डॉक्टर सावंत यांना हे शिवधनुष्य पेलवेल का असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र आज सर्व संकट आव्हानं आणि अडचणींवर यशस्वी मात करत ते या पदावर सलग 5वे वर्ष पूर्ण करत आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी हातात घेऊन वर्ष उलटलं नाही तोच 21 मार्च 2020 कोरोनाचा उद्रेक झाल्यानं भारतात लॉकडाऊन सुरू झाला. तब्बल 2 वर्ष गोवायात भरडला गेला. खाण व्यवसाय तर आधीच बंद होता, लॉकडाऊन मुळे इतर उद्योग धंदेही ठप्प झाले. एका बाजूनं आरोग्य आणीबाणी असतानाच गोव्यात आर्थिक आणीबाणीही निर्माण झाली. मार्च 2023 ते मार्च 2022 या काळात गोव्यात लॉकडाऊन सुरू होता. 2022 मार्च मध्ये तो पूर्णपणे हटवण्यात आला. त्यानंतर सुरू झाली कसरत. पर्यटनासह सर्वच व्यवसाय पुन्हा रुळावर कसे आणायचे हा गोव्यासमोर मोठा यक्ष प्रश्न होता. 2 वर्षात अनेकांचे रोजगार गेले, उद्योगांवर आर्थिक ताण आला होता, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणं आणि पूर्ववत व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांना आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागली. या कोरोनामुळे एक बाब मात्र ठळकपणे केंद्र सरकारच्याही लक्षात आली, जोपर्यंत आपण आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत अशा संकटाचा सामना करू शकत नाही. हाच मंत्र केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलाय. आत्मनिर्भर भारत करण्यासाठी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्याला स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला. जोपर्यंत गोव्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा हा संकल्प घेत त्यांनी नवनवीन योजना सुरू केल्या. याचा परिणाम म्हणजे आज गोव्यात स्वयंपूर्णतेचं बीज अंकुरलं गेलंय. एका जागतिक संकटातून गोव्याला सावरण्याची किमया साधत डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाला जो न्याय दिला त्याला तोड नाही. याच कारणानं ते आज लोकप्रिय ठरले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. कणकवली फोंडा घाटात 10 लाखांची रोकड जप्त. 2.5 लाखांच्या मताधिक्यानं विजय होईल, विनायक राऊत यांना विश्वास. आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदाची 5 वर्ष पूर्ण. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्ह. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्ह. धन्यवाद.